सरकार द्वारा ड्राइविंग को लेकर किए गए नए कानूनी बदलाव के खिलाफ ड्राइवरों ने बगावत कर दी है और आज से ट्रक ड्राइवरों और अन्य वाहनों के ड्राइवरों ने अहम हड़ताल का आह्वान किया है। इसके चलते भंडारा जिले में बस सेवा पूरी तरह से बंद कर दी गई है। आज सुबह से ही यात्रियों को परेशानी हो रही है, लेकिन बस सेवा बंद होने से 7 लाख लोग प्रभावित हुए है। अर्जंटमध्ये जायचं होतं आणि आज कसं 1 तारीख असल्यामुळे कसं बसेसचं हे संप सांगून राहिले आहे, तर हे बरोबर नाही आहे। कारण पब्लिक सिटी पूर्ण कसं कोणी तात्पुरत्याने कोणी म्हणजे अर्जंट कामाने बाहेर जाऊन राहिले आहे, कोणी कोणाला कोणतं पेशंटचं काम आहे काही आहे। आणि ॲक्च्युली मला पण आता कोणी सिरियस आहे माझे नातेवाईक, तर मला तिथेच जायचं होतं अर्जंटमध्ये, म्हणून मी इथे आली होती भंडाऱ्याला। तर भंडाऱ्यावरून मला आता माझ्या अर्जंट पेशंटकडे जायचं आहे, तर आता मी काय करणार? आता आता इथून कोणती सुविधा नाही आहे नागपूरला जाण्याकरता, आणि मोद्यापासून तर म्हणतात की पार्टी तर पूर्ण स्थायिक आहे तिथे, पूर्ण संप लागलेला आहे। तर आम्ही आता कशाने जाऊ? हे बरोबर नाही आहे की 1 जानेवारीपासूनच म्हणजे असा संप इथे हे केला। नाव विद्या माळे आहे, मी नागपूरला राहते आणि उद्या माझ्या मुलीचा पेपर आहे आणि मला अर्जंट माझ्या घरी जायचं आहे। हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि आज 1 तारीख असल्यामुळे माझ्या घरच्याकडे आम्ही 31 मनवायला आलो आणि आता मी खूप फसलो, आम्हाला खूप प्रॉब्लेम आहे। आणि उद्या माझ्या मुलीला पेपर द्याने जरुरी आहे, मी दुसऱ्याकडे ठेवून आली तिला, आता कसं जायचं मला? हा मोठा प्रॉब्लेम आला आहे माझा। तुमचं नाव काय? माझं नाव शिवशंभू घनश्याम घोडे, मी स्वर्गीय निर्धनराव पाटील वाडाय तलाव विज्ञान महाविद्यालय संघटनेचे क्लर्क आहे आणि मी कॉलेजच्या कामानिमित्त नागपूर विद्यापीठामध्ये जात आहे। आता भंडाऱ्यापर्यंत या ठिकाणी आम्हाला तिकीट दिली आहे, त्याच्यानंतर समोर जाताना खूप तकलीफ आहे। आता भंडाऱ्यात येऊन आम्ही फसलो आहोत, त्याच्यामुळे हे जे ड्रायव्हर लोकांनी स्ट्राईक केलेलं आहे त्याच्यामुळे जनतेचं खूप हाल होतं। भंडाऱ्यामध्ये काही भंडाऱ्यावरून तिकडं नागपूरला नाही जात आहेत आणि भंडाऱ्यापासून इकडे मागे सापली वगैरेला येणार जातो, त्याच्यामुळे आता खूप प्रवाशांचे हाल होत आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है, अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।